नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती आहे का तुमचा किती फायदा होणार आहे? तुमची मेमरी स्मरण शक्ती वाढणार आहे आणि तुमची मेमरी शार्प राहील. हा उपाय डॉक्टर स्वागत टोडकर सरांचा आहे. हा उपाय तुम्ही 100% करून बघा. या उपायाने छोट्या मोठ्या मुलांची व वृद्ध माणसांची मेमरी स्मरण शक्ती दुप्पट तिप्पट वाढेल व मेमरी शार्प राहील. तुम्हाला लॉंग टाइम स्मरण शक्ती वाढत राहील. या उपायाने तुम्हाला अभ्यास करण्यात जास्त हेल्प होणार आहे या उपायाने. तर आजच्या उपायाला मी सुरुवात करतो. आजचा उपाय आमचा मित्र सांगणार आहे. तुम्ही पूर्ण कष्ट घेऊन उपाय ऐका आणि करा. नमस्कार मंडळी, मी आता आमच्या शेतावर आहे. जस्ट मी आम्हाला मध घेण्यासाठी आलेलो आहे, कारण या उपायासाठी आपल्याला मधीची गरज लागणार आहे. ही बघा, आम्ही प्युअर एकदम गावठी मध घेतलेले आहे आणि याच्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्याची गरज लागणार आहे त्यात आहे, मी याच्यामध्ये 10 थेंब लसणाचा रस, म्हणजे लसूण पाकली असते बघा त्याचा रस, आणि 1/2 चमचा आल्याचा रस. बघा, 10 थेंब लसणाचा रस आणि 1/2 चमचा आल्याचा रस हा याच्यामध्ये मी टाकलेला आहे. याच्यानंतर आपल्याला गरज लागणार आहे ती तुळशीचा रस. तुळशीचा 1/2 चमचा रस हा पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला परत सांगतो काय काय लागणार आहे. 1/2 चमचा तुळशीचा रस, 1/2 चमचा आल्याचा रस आणि 10 थेंब म्हणजे 10 थेंब लसूण पाकले असा याच्यामध्ये मी मिक्स केलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता तुमच्यामध्ये किंवा जास्त पण होईल. ही थोडीशी मोठी डिश आहे आणि याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे 1/2 चम्मच मध. गावठी मध आहे ही पूर्णपणे. ही मी आता माझ्याकडे चम्मच नाही, मी अशीच मिक्स करत आहे. ही गावठी मध बघा कशी मिक्स करतो. बरोबर 1/2 चम्मच आहे ही याच्यामध्ये मी मिक्स करत आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही मिक्स करा आणि हा सेवन इतका चांगला लागेल ना, इतका स्वादिष्ट आहे ना, खूप चांगला लागतो. आणि याच्यामुळे तुमची स्मरण शक्ती आहे ना ती पूर्णपणे डबल टिबल वाढायला लागते व मेमरी आपली पूर्णपणे शार्प होते. ही वृद्धांपासून लहान मुलांना हा रस बीज द्या आणि बघा आपली स्मरण शक्ती आणि मेमरी शार्प होते. आणि हा उपाय कसा येतो आता, कसा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला सांगतो. हा उपाय आहे ना, हा आपल्याला सकाळी व संध्याकाळी असे 2 टाइम खायला द्यायचा आहे आपल्या छोट्या बाळाला किंवा मोठ्या माणसाला. छोट्या बाळाला द्याल 20 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि 21व्या दिवशी तुमच्या छोट्या मुलाला पुस्तक वाचायला द्या. आणि तो जर विसरला तर मला फोन लावा, तुमचा पुरता खर्च मी करेन, एवढा माझी गॅरंटी आहे या उपायावर. आणि हा उपाय आहे ना, मला हा डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितला आहे. आणि याच्यामुळे कितीतरी लहान मुलांची मेमरी किंवा स्मरण शक्ती बोला पूर्णपणे अशी एकदम ऍक्टिवेट झालेली आहे. ज्यांची स्मरण शक्ती काही नसते, त्यांना काहीच आठवत नाही, त्यांनी हा उपाय करा आणि नंतर बोला. तर मित्रांनो, आजचा तुम्हाला उपाय नक्कीच समजला असेल. माझेही एक्झाम जवळ आलेले आहेत, बोर्ड एक्झाम. मीही हा उपाय करून बघतो, कारण ह्या उपायाने बहुतेक तरी लोकांना फायदा झालेला आहे. हा उपाय तुम्ही 100% करून बघा, तुम्हाला 100% बेनिफिट मिळणारच. तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नकाच. आणि माझ्या मित्रांनी तुम्हाला कसं समजवलं आहे ते समजलं असेलच ना. माझ्या मित्रांनी किती काय कसं कसं किती चमचे घ्यायला सांगले हे नक्की तुम्ही नीट ऐका आणि व्यवस्थित हा उपाय करा आणि फायदा बघा. हा उपाय 20 दिवस करा आणि 21व्या दिवशी तुम्हाला फायदा होणारच. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन टवटवीट व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जॉईन व्हा. आणि ह्या चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला खूप आयुर्वेदिक उपचारांवर माहिती मिळेल आणि तुम्ही पूर्णपणे आजारातून मुक्त व्हालच. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.